कसं काय, वेलकम टू अनदर ब्लॉग. आणि जसं तुम्हाला टायटलवरून कळालं असेल, आपण चाललो आहोत हंपी बदामीला. आता पहिल्यांदा जातो आहे हंपीला. तर पहिल्यांदा तुम्ही आज फर्स्ट टाईम स्टार्टिंगला सांगतो मी, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा या व्हिडिओला, खूप जास्त लाईक करा, शेअर करा. स्टार्टिंगला सांगतो आहे मी, कारण की तुम्ही मध्ये आधी सांगितलं किंवा लास्ट सांगितलं तुम्ही ऐकत नाही. सो आत्ता स्टार्टिंगला खाली जाऊन पहिल्यांदा स्क्रोल करा आणि सबस्क्राईब करा जाऊन चॅनलला. तर जाऊयात आपण पुढे, थोड्या वेळात आपली क्लॅरिटी अजून चांगली होणार आहे. सो जाऊया त्या मित्राला पण भेटूया, ज्याच्याकडून आपल्याला एक पार्सल घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपली क्लॅरिटी थोडी चांगली होणार आहे. तर काय, अचानक आपली क्लॅरिटी वाढली आहे, जसं तुम्ही बघताय गोप्रो मिळाला आपल्याला मित्राचा आजच्या दिवसात, म्हणजे आपल्या ह्या ट्रीपसाठी तरी. आणखी आपल्या थोड्या दिवसात येतो आहे. तर आता आपण डिझेल घालायसाठी थांबलो आपल्या गाडीमध्ये. तर थोडी एक्साइटमेंट वाढली, कारण की खूप चांगली क्लॅरिटी होणार आहे. आता तुम्ही ब्लॉग खूप चांगला बघू शकता 4K मध्ये एकदम. तर जाऊयात आता, प्रवासाचा आनंद घेऊयात आणि लवकरात लवकर पोहोचूया आपण. तर अशाच प्रवासाचा आनंद घेत आपण जाऊयात हंपीला. हंपीला लवकरात लवकर पोहोचूयात आपण. सो गाइस, जसं तुम्ही बघितलं आपण आलो आहोत आता विजयश्री रिसॉर्टमध्ये. विजयश्री रिसॉर्ट अँड हेरिटेज, नाही विजयश्री हेरिटेज अँड रिसॉर्ट असं नाव आहे या हॉटेलचं. तर तुम्ही जस्ट बघितली प्रॉपर्टी कसली मस्त आहे. अजून एकदा दाखवतो तुम्हाला. आता आपण आपल्या रूमपासून थोडंसं लांब आलो आहे. ही आहे सगळी प्रॉपर्टी, आपण तिकडे जी दिसतं आहे इकडे ह्याच्या पुढे, तर ते आहे मेन त्यांचं जे रिसेप्शन एरिया होता तो आहे. इकडे स्विमिंग पूल आहे आणि इकडे अशा पूर्ण राहायसाठी वगैरे मस्त असं काइंड ऑफ विलाज म्हणू शकतो ह्याला, सेपरेट प्रत्येकाची म्हणजे आपापल्या बुकिंगच्या विलाज आहे तिथे. तर खूप मस्त, खूप मस्त, खूप म्हणजे खूप मस्त हॉटेल आहे हे. गाइस आपण फिरायला चाललो आहोत आत्ता हंपीमध्ये आणि हे रिसॉर्टचा आत्ता एंट्रन्स आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर हे पाठीमागं आहे, ते रिसेप्शन काउंटर आहे. इकडे मस्त कारंजे फिरतंय, कारंजे हे केलं म्हणजे धबधबे म्हणू शकतो स्मॉल असे एंट्रन्सला. इकडे आणि इकडे माझ्या आई बाबांचं फोटोशूट चालू आहे तिकडे. हा भव्य असा एंट्रन्स आहे, दिसतोय तुम्हाला. ह्या रस्त्याने आपण आलो, ह्या रस्त्याने पुढे आपल्याला गाडी सोडते ऑब्व्हियसली. आपल्या ज्या व्हेकल्स आहेत त्या अलाउड नाही आहेत इथे. आपण आलो आहोत एका टेम्पलकडे, त्याचं नाव आता थोड्या वेळा सांगतो, कारण की बाहेर कुठेच नाव लिहिलेलं नव्हतं आणि मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. मोस्टली विष्णूचं मंदिर असावं, कारण की त्याची मूर्ती आहे खूप भव्य आणि त्याच्यावरती शेष नाव आहेत. सो खूप मस्त आहे यार हंपी. आपण आहोत आता कृष्ण मंदिरात आणि म्हणजे कृष्ण टेम्पल म्हणून लिहिलं आहे, जसं तुम्ही आता बघितलं पाठीमागे कृष्ण टेम्पल म्हणून आहे. आणि मे बी रिनोव्हेशनचं चाललं आहे ते काम थोडंसं. आणि या ज्या नक्षी होई तरी इतर नक्षी खतरनाक आहे यार, ही नक्षी बघा गाईज.
गाई से बघायत मला गावा दिसला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक पेटी टाइप आहे आणि ज्यामध्ये म्हणजे पाणी वगैरे साठवण्यासाठी गेला असणार, कारण की ह्याच्यावरती होल आहे तसं तुम्ही बघता, इथे इथे होल आहे पूर्ण, यामध्ये पाणी वगैरे साठवण्यासाठी वगैरे गेला असणार आहेत। आणि इथे खालती पण होल आहेत जिथून पाणी वगैरे निघ म्हणजे काढायसाठी पण असणार, नळ काइंड ऑफ असणार आहे। इथे एक होल आहे, त्या बाजूला एक होल आहे, म्हणजे काइंड ऑफ नळ टाईप असणार आहे। तुम्हाला एक दाखवतो समोरचा जो व्ह्यू आहे, याला कृष्ण बाजार म्हणून नाव आहे, मे बी बाजार वगैरे भरत असेल इथे एका टायमिंगला। थोडंसं पण पुढे जाऊया, तुम्हाला मी दाखवतो कॅच करतो काय काय आहे। तर हे जे पिलरची रांग आहे अशी सगळीकडे पिलरची रांग आहे, इकडे पण आणि इकडे पण, मे बी इथे त्या काळामध्ये बाजार बसत असावा, सो इथे कृष्ण बाजार म्हणून नाव दिलं आहे। मस्त प्लेस आहेत, व्हिजिट करा हंपीला। तर गाईज तुम्हाला असं पाठीमागं दिसलं नसेल आत्ता, पाठीमागं गणेशची मूर्ती आहे, मी थोडासा फोटो वगैरे टाकेन आजूबाजूला कुठेतरी, तर तिथे आलो आहे आपण आत्ता। थोडंसं बरोबर सनलाईट येते कॅमेराच्या मध्ये, सो ते दिसतंय ब्लॅकमध्ये पूर्ण। तर जाऊयात आता आपण इथून सरळ आत जायचं आहे पुढे। हे बघा अशा स्टेअर्स केल्यात, मे बी झिजल्या पण असतील पाणी येऊन वगैरे, पण अशा स्टेअर्स दिसत आहेत तुम्हाला, छोटे छोटे दिसत आहेत बघा। स्वयंभू आहे म्हटलं मूर्ती भगवान का दर्शन करत, हिंदू कल्चर में काशी जाने के लिए जरूरत पापा परिहार होता है गारंटी। इधर रहने वाला उधर जाए तो काशी यात्रा बोलता, उधर रहने वाला इधर आए तो तीर्थ यात्रा बोलता। बाद में 600 इस तरफ का स्टोरी हरिहर बुकरा और विजयनगर साम्राज्य स्थापन करने का टाइम, हम्पी फुल कैपिटल सिटी था उस टाइम में, ये पूरा दिख रहा ना मंदिर मंडप वो पूरा शॉपिंग कॉम्प्लेक्स है, सोना मार्केटिंग एरिया टोटल ऐसे 7 मार्केटिंग एरिया, ये विरूपाक्ष बाजार, कृष्णा बाजार, विठला बाजार, अच्युता बाजार, 500 बाजार, ऐसे डिफरेंट मार्केटिंग एरिया है, टोटल 7 मार्केटिंग एरिया हम्पी में। तो इधर 100-120 ईयर बैक साइड कमाने के लिए आता ना आदमी, ऐसा वाला आदमी आता, इधर घर बना, वो पेंट मारेगा ना वो पूरा घर था, अभी वाल है देखो ऊपर, ऐसा घर था पहले, वो आर्कोलॉजी डिपार्टमेंट वाला 2010 में संशोधन करके इधर रहने वाला आदमी का 3 किलोमीटर आगे शिफ्ट कर दिया, उसका नाम न्यू हम्पी बोल शिफ्ट हो गया। बट इधर अभी सर्चिंग चल रहा, बट अभी तक कुछ नहीं मिलेगा, एम्प्टी हो गया,
के सर ये गोपुर है 165 फीट है सर गोपुर 20% तक पत्थर से बना था उसके ऊपर गारी यूज करता है गारी मतलब मट्टी चूना गुड एंड एग वृक्ष बनाता एक गोपुर तो उसके लिए ऐसा टेंपल 300 मंदिर है उसका नाम भी नहीं नाम रहने का टेंपल 85 टेंपल है वो 85 टेंपल देखने का 3 दिन रहना ऐसे देखने का एक मंत्र क्यों नाम है क्यों नाम नहीं बोले तो वो लोग अटैक करने का टाइम तोड़ता ना वो मूर्ति वो मंदिर में तोड़ को वो सोना ले गया तो वो मूर्ति आर्कोलॉजी डिपार्टमेंट वाला संशोधन करने का टाइम वो मूर्ति देखो एक कृष्ण मूर्ति है कृष्णा टेम्पल विष्णु मूर्ति है विष्णु टेम्पल ऐसे नाम रख दिया वो मूर्ति लेके जाको ये मंदिर से दूर चढ़े तो आर्कोलॉजी वाला चिटके लेके जाको म्यूजियम में रखे ऐसा वो टेम्पल का नाम नहीं पूरा एम टी और इसके शैडो का क्या है सर वक्र वक्र दृष्टि भवाना बोलता सर डिस्टेंस इसका सूर्योदय से पूरा डाउन होता ना उधर तक पूरा उल्टा गिरता सर गोपुर ऐसा है ना पूरा ऐसा दिखता आप वॉल के ऊपर स्टैचू बनाया पेंट मारेगा ऐसे बोल को आप आड़ा ऐसा रुके तो ऊपर उल्टा दिखा आपको ऊपर बनता अच्छा अच्छा यहाँ से रियल हो तो उस टाइम में इंजीनियर है आने खालची बाजू भरे थे 500 साल का पहले इंजीनियर है ऐसा एक प्रूफ है वक्र दृष्टि भवाना बोल बरं गाईज आपण हंपीला न जाता जेवायला आपण जाणार आहे हॉस्पेटला आणि हॉस्पेटमध्ये नॉनव्हेज आहे जेवायला कारण की हंपी पूर्ण व्हेजिटेरियन आहे एक ही तिथे मला म्हणजे मी गुगलवरती सर्च केलं गुगलवरती सरळ लिहून आलं की तिथे सगळे जे हॉटेल्स आहेत ते व्हेजच मिळणार नॉनव्हेज जरासुद्धा मिळणार नाही बिकॉज मे बी तिकडचे लोक शिवाला आणि आपल्या विष्णूला खूप जास्त म्हणतात सो तिथे व्हेजिटेरियन जेवण अजिबात नाही मिळत सो आपण जाणार आहोत हॉस्पेटला हॉस्पिटलमध्ये आपण नॉनव्हेज घेऊ तुम्हाला दाखवतो कुठलं रेस्टॉरंट आहे ते निघत आता गाइस या रेस्टॉरंटला आलो आपण बेली बिर्याणी अरेबिया ट्रीट म्हणून आहे तिकडे आलो आपण नॉनव्हेज खायसाठी बघूया कसा आहे तो रेस्टॉरंट तर ठीकठाक वाटतं लेस टेस्ट कसा आहे बघूया जाऊन टेस्ट करून बघूया मला सांगतो कसं आहे आपण जसं बघताय हॉटेलवरती आलो आहे आपण आणि खूप मस्त जेवण होतं तुम्ही एकदा ट्राय करा त्या हॉटेलला मी नाव मगाशी सांगितलं होतं आणि मी त्याचा मेनू कार्ड पण दाखवलं होतं मेनू कार्डवरचं नाव तर नक्की व्हिजिट करा त्या हॉटेलला खूप म्हणजे जर नॉनव्हेज खायची इच्छा असेल इकडे येऊन तर व्हिजिट करा कारण की हंपीमध्ये कुठेही तुम्हाला नॉनव्हेज भेटणार नाही आणि तसं बघता आता हॉटेलवरती आलो आहे आणि ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे सो आपण ब्लॉग इथे थांबवतोय आपण उद्याचा ब्लॉग नवीन चालू करूयात नवीन एक सुरुवात करूया उद्याच्या ब्लॉगची उद्याच्या ब्लॉगमध्ये कुठं कुठं जाणं होतं आहे आपलं हंपी तर ऑलमोस्ट आपलं सगळं झालं फक्त एक विठ्ठल टेम्पल एक राहिलं आपलं आणि पाठीमागणं जे बघायचं आहे हंपीचं ते आहे रामायणातल्या काळातलं जे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे सो भेटूयात उद्या काय होतं बघा आजचा ब्लॉग इथेच थांबतोय थँक्यू Thank you.